रामकृष्ण हरी मंडळी गावाकडील सांप्रदायिक आध्यात्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या ओम साई क्रिएशन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला जन्माला आला म्हणजे मरावं लागणार आहे, जावं लागणार आहे। पण बघा आज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्यांनी आपला देह अखंड देह विश्वासाठी घालवला, देवाच्या कारणी आपला देह लावला असे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार ज्यांना परमार्थातलं वैभव मानलं जातं, ज्यांनी परमार्थामध्ये आपला देह अर्पण केला, अखंड विश्वामध्ये समाजामध्ये समाज कल्याण केलं, अनेक कीर्तनकार घडवले असे असणारे नामदेव अप्पा शामगावकर महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, वयोवृद्ध कीर्तनकार, ज्ञानी कीर्तनकार असे असणारे नामदेव अप्पा शामगावकर त्यांचं दुःखद निधन झालं। बघा प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला मरावं लागणार आहे। कितीही मोठा असला, कितीही ज्ञानी असला, कितीही श्रीमंत असला तरी प्रत्येकाला जावं लागणार आहे। पण आपला देह चांगल्या चांगल्या कारणाने गेला पाहिजे, आपला देह चांगला गेला पाहिजे। बघा प्रत्येकाला मरावं लागणार आहे। मग बघा आज आप्पांचा देह झाला, पण त्यांनी आपला देह देवाच्या कारणी अर्पण केला, देवासाठी आपला देह देवाच्या कारणी लावला। तसं प्रत्येकाला जीवन जगता आलं पाहिजे। मग आज आप्पांना 2 मिनिटं सर्वांनी उठून उभं राहायचे। महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार नामवंत नामदेव अप्पा शामगावकर त्यांना 2 मिनिटं सर्वांनी उठून उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायचे। प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवांत योगाना तुम्हा सर्वांचंच मला दर्शन। बघा जन्माला आला म्हणजे मरण निश्चित आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे। मग या घराचा स्वाभिमान असणारा, अभिमान असणारे, देवासमोरची समाई असणारी आई आज आपल्यातून निघून गेली। प्रत्येकाला मरावं लागणार आहे, प्रत्येकाला मरणाचं दुःख निश्चित आहे। म्हणून आज या ठिकाणी आजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाचा योग आहे। मग अभंग 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा, ज्यांना वैराग्य अशी पदवी आहे, देहनिवासी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत होते, वारकरी संप्रदायाचे कळस असे असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग सेवी करतात। बघा 4 नका राहून द्या त्याच्या, विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। पांडुरंगाच्या चरणाशी वास करणारे नामदेव, पांडुरंगाच्या चरणाशी वास करणारे नामदेव रायांचे अवतार असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा अभंग आहे। कीर्तनाला बसलेल्या सर्वांनाच प्रश्न पडले असतील, किती चरणाचा अभंग आहे, किती वाजता चालू झालंय, किती वाजता संपणार आहे, व्यवस्थित पेपर सोडवायचा कॉपी कुणी करायची नाही म्हणजे बोलायचं नाही। इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात, किती वाजता चालू झालंय, किती चरणाचा अभंग आहे, किती वाजता संपणार आहे, प्रत्येकाच्या मनात प्रश्न चालू असतात। पण बघा 3 वर्ग आहेत कीर्तनाला, इथं आलेले 3 वर्ग आहेत। तुम्ही कॉमर्स फॅकल्टी, तरकारी आर्ट फॅकल्टी आणि मी सायन्स फॅकल्टी, तुम्ही कॉमर्स फॅकल्टी, तुमचा विषोब चालू आहे, किती वाजता चालू झालंय, किती चरणाचा अभंग आहे, किती वाजता संपणार आहे, व्यवस्थित पेपर सोडवायचा कॉपी कुणी करायची नाही म्हणजे बोलायचं नाही, तुमचा सारखा हिशोब चालू आहे म्हणजे तुम्ही कोण आहे, कॉमर्स फॅकल्टी, तरकारी आर्ट फॅकल्टी, सुंदर चाली म्हणायच्या, तरकारी आर्ट फॅकल्टी आणि मी सायन्स फॅकल्टी, मी अभंगाचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेल। विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा, पांडुरंगाच्या चरणाशी वास करणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे प्रियस्य असणारे, प्राणस्य असणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलगुरु असे असणारे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहोनिवासी असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग सेवेकरता निवडलेला आहे। बघा कोण जगद्गुरु तुकोबाराय, कुणाला म्हणावं साधू, कुणाला म्हणावं संत, कशाला म्हणावं वैराग्य,
पांढरी कपडे घातली, भगवी वस्त्र घातली म्हणजे त्याला साधू म्हणायचं नाही, त्याला संत म्हणायचं नाही. बघा, कुणाला म्हणावं जगद्गुरु तुकोबाराय? कोण होते जगद्गुरु तुकोबाराय? पोटात नाही आन, लोकात नाही मान, घरात नाही दान, तरी पण चित्तात समाधान, त्याला म्हणावं जगद्गुरु तुकोबाराय, त्याला म्हणावं संत, त्याला म्हणावं साधू. गळकतात फुटका माठ, तरी पण वैकुंठाचीच वाट. बघा, जगद्गुरु तुकोबाराय त्यांना म्हणावं. कोण होते जगद्गुरु तुकोबाराय? भगवी वस्त्र घातली, पांढरी कपडे घातली म्हणजे त्याला साधू म्हणायचं नाही, त्याला संत म्हणायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय मरणाला सुद्धा घाबरत नव्हते, जिवंत असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय मरण यावं असं म्हणत होते. ते जगद्गुरु तुकोबाराय, त्यांना म्हणावं जगद्गुरु तुकोबाराय. जाळोनी संसार बैसलो अंगणी असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय. अखंडपणे आपला देह देवाच्या कारणी अर्पण केला, अखंडपणे देवाचं नाम घेतलं, देवाचं जप केलं, देवाचं नामस्मरण केलं, देवाच्या नावाने बऱ्याच अभंग लिहिले. पण झालं काय, देहू गावातल्या विद्वानांनी पंडितांनी त्यांना राग आला, प्रचंड राग आला. अरे तुक्या तुकोबारायांना त्या पंडितांनी बोलावं आणि म्हणावं, अरे तुक्या स्वतःला साधू म्हणून घेतो, संत म्हणून घेतो, अरे तुझा अधिकार काय? देवाच्या नावाने एवढे अभंग लिहितोस, पण हे अभंग तुझे आहे तसा हा गाता तुला पाण्यात बुडवावा लागेल. विचार करा, अखंडपणे जन्माला आल्यापासून अखंडपणे मरेपर्यंत देवाच्या नावाचं नाम घेतलं, देवाचं जप केलं, देवाच्या नावाने अभंग लिहिले, तो अभंगाचा तुकाराम गाता पंडितांनी विद्वानांनी जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेला गाता इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावला. तो गाता डोहात बुडवला, जगद्गुरु तुकोबारायांनी अन्न पाणी सगळं सोडून दिलं आणि पत्नीनं भाकरी घेऊन यावं. जगद्गुरु तुकोबाराय यमुनेच्या डोहावरती बसले होते. जिजाबाईनं यावं टोपली डोक्यावरती घ्यावी आणि आपल्या पतीची आपल्या मालकाची ही अवस्था पाहावी आणि म्हणावं, मालक अखंडपणे देवाचं नाम घेतलं, देवाचं नामस्मरण केलं, पण काय त्याचं फळ मिळालं? जो तुम्ही देवाच्या नावाने गाथा लिहिला, अभंग लिहिले, तेच अभंग तोच गाथा या लोकांनी, वाईट लोकांनी, वाईट वृत्ती असणाऱ्या माणसांनी, इथल्या विद्वानांनी, पंडितांनी तो यमुनेच्या डोहामध्ये, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला लावला. आणि काय देवाने तुम्हाला त्याचं फळ दिलं? Yeah, I'm a man.
जगद्गुरु तुकोबारायांची दया आली आणि तिने आहे तसा गाता परत जगद्गुरु तुकोबारायांना माघारी दिला. एवढा अधिकार म्हणताय बघा. आहे तसा गाथा जगद्गुरु तुकोबारायांना पाण्यात टाकलेला गाथा परत माघारी दिला ते जगद्गुरु तुकोबाराय. त्याला म्हणावं साधू, त्याला म्हणावं संत, त्याला म्हणावं वैराग्य. अरे स्त्री अन्न अन्न करून मेली, मुळा बाळांना खायला अन्न नाही, घरात गावामध्ये पाणी नाही, दुष्काळ पडला प्रचंड दुष्काळ. स्त्री अन्न अन्न करून मेली, जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी मेली, तरी पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बरे झाले देवा, बरे झाले देवा, निघाले निवारे. बरे झाले देवा, निघाले दिवारे, बरी या दुष्काळे पिडा गेली. जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी मेली, तरी पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बरं झालं देवा, बरं झालं, तू तिला या माझ्या जाळ्यातून वाचवलं, बरं झालं. कोण म्हणतय? जगद्गुरु तुकोबाराय. आपल्या घरात एखाद दिवशी बायकूला बरं नसते की लगेच हातचं भुतात, यांना म्हणायचं का लयच तोंड टाकलंय, ही म्हणत नाही घरातच बरं नाही, कशाला चुलीला का कणकीला बरं नाही. म्हणजे बघा, ते जगद्गुरु तुकोबाराय होते. जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी मेली, तरी पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणत होते की बरं झालं पांडुरंगा, तू तिला या मायाजाळ्यातून या दुःखातून एकदा मोकळं केलंय, बरं झालं. कोण म्हणते? जगद्गुरु तुकोबाराय. ते जगद्गुरु तुकोबाराय, त्याला म्हणावं साधू, त्याला म्हणावं संत. मग असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या चरणाशी वास करणारे जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभा होते. जगाचा बाप, विश्वाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती करकटेवरती हात देऊन उभा होता आणि जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर जाऊन उभा राहिले होते आणि पांडुरंगाला म्हणत होते की पांडुरंगा, हे गजानना, हे चतुरानना, किती वर्षान वर्ष झालं, किती पिढ्यान पिढ्या झालं असं विटेवरती आणि करकटेवरती हात देऊन उभेस. अरे पांडुरंगा, आज मी तुझ्या दरबारात आलोय, तुझ्या समोर उभा राहिलोय, पण जन्माला आल्यापासून अखंडपणे तुझं नामस्मरण केलं, तुझं ध्यान केलं, पण पांडुरंगा आज पर्यंत मी कधीच तुला काही मागितलं नाही, पण पांडुरंगा आज मी तुला काहीतरी मागण्यासाठी आलो. बघा, जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती करकटेवरती हात देऊन उभा होता आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर, विश्वाच्या बापासमोर जाऊन उभा राहिले होते आणि त्या विश्वाच्या बापाला म्हणत होते की पांडुरंगा, का रे माझ्यावर अन्याय करतोस? पांडुरंगा, माझी एक इच्छा आहे, मला एक तुला मागणं मागायचंय. पांडुरंगा, माझी एक विनंती आहे तुला.
जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभा होते आणि देवाला म्हणत होते की पांडुरंगा एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरी तांचे जाळे उगवून. तुम्ही म्हणचाल जगद्गुरु तुकोबरायांना नेमकं दुःख कशाचं होतं, कशाचं दुःख होतं? जगद्गुरु तुकोबरायांना जन्म मरणाचं दुःख होतं. अजिबात जगद्गुरु तुकोबरायांना जन्म मरणाचं दुःख नव्हतं. का नव्हतं जगद्गुरु तुकोबरायांना जन्म मरणाचं दुःख? अजिबात नव्हतं. बघा जगद्गुरु तुकोबरायांचे बरेचसेच अभंग आहेत, बरेच अभंग आहेत, पण जगद्गुरु तुकोबरायांनी हा जो अभंग लिहिला मरण माझे मरणी गेले मज केले अमर, हा जो अभंग लिहिला तो असताना लिहिला का नसताना लिहिला? जिवंत असताना लिहिला का मेल्यावर लिहिला? कधी लिहिला? जिवंत असताना लिहिला. मग एक गोष्ट नक्की, ज्याला जिवंत असताना सुद्धा मरण्याची ताकद असते त्याला मरणाची भीती कसली असते?